कथित 100 करोड़ मामले में गिरफ्तार राज्य के पूर्व मंत्री अनिल देशमुख को सोमवार को 13 महीनों बाद जमानत मिली है। न्यायालय के इस निर्णय से देशमुख के नागपुर निवास स्थान पर कार्यकर्ताओं की ओर से मिठाई बांटकर जल्लोष मनाया गया। कथित 100 करोड़ घोटाले में पूर्व मंत्री अनिल देशमुख को सोमवार को जमानत मिल गई है। इस निर्णय से राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं में खुशी की लहर दौड़ आई है। देशमुख के नागपुर निवास स्थान के सामने कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों के साथ जल्लोष मनाया, साथ ही मिठाई बांटकर खुशी मनाई। आज अनिल देशमुख साहेबांना जामीन मंजूर झालेला आहे, त्याचे तिथे सर्व आनंदोत्सव जल्लोष साजरा करत आहे। जसं त्या युगामध्ये वासुदेवला स्वतःच्या जीवाच्या भीतीने वासुदेवला त्यांनी कारागृहात डांबून ठेवलं होतं, तसंच या युगामध्ये कलसरूपी भाजपाने आमच्या निर्दोष अनिल देशमुख साहेबांना कारागृहात डांबून ठेवलं होतं। आज त्यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळात ते निर्दोष सुटतील याची आम्हाला खात्री आहे। निश्चितपणे आज त्यांचा मला वाटतं 13 महिने होत आहे ते आतमध्ये आहे। त्यांच्यावर काय बितलेलं आहे याचं कोणालाही कल्पना नाहीये, कुसटची कल्पना नाहीये। आज त्यांचं वय किती आहे आणि त्यांचा काही दोष नसताना त्यांना डांबून ठेवला, ते आल्यावर निश्चितपणे कार्यकर्ते आपापल्या परीने त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी निश्चितपणे ह्याच जोश मध्ये इथे उपस्थित राहतील। बघा, मागील वर्ष 1.5 वर्षाचा कालखंड आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अतिशय कठीण आणि संघर्षाचा कालखंड होता। काही कारण नसताना अगदी राजकीय विद्वेषापोटी ज्या बिलकुल खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रकार झाला होता। मला असं वाटतं कुठेतरी आमचा न्यायालयावरती आमचा न्यायदेवतेवरती आमचा विश्वास होता आणि न्यायालयाने जामीन आम्हाला न्याय देण्याचं काम केलं। निश्चितपणे याच्या पुढील काळामध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणातून आदरणीय अनिल देशमुख साहेब पूर्ण 100% बाहेर येतील आणि हा आरोप राजकीय दृष्ट्या किती खरा होता म्हणजे किती खोटा होता हे निश्चित लवकर तुम्हाला स्पष्ट होईल। 13 महिने से महाराष्ट्र की जनता और पूरे देश की जनता एक अन्याय के खिलाफ कानून से उम्मीद की निगाह से देख रही थी। 13 महीने बाद CBI, ED सभी मामलों से अनिल देशमुख साहब को जमानत, और यह न्याय व्यवस्था की पहली प्रक्रिया है। और जिस तरह से अनिल देशमुख को रोक के महाराष्ट्र की सरकार गिराने की पहला चरण था अनिल देशमुख को अंदर डालना, और इसमें जो जमानत मिली है पूरे महाराष्ट्र में बहुत अच्छे परिणाम आएंगे, सभी लोगों का विश्वास कानून पे बढ़ेगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज नागपुर।